नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत, मात्र त्याआधी एक मोठी बातमी. ऑस्ट्रेलिया ही वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली आहे. सहाव्यांदा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर ऑस्ट्रेलियानं आपलं नाव कोरलंय. ऑस्ट्रेलियाकडून भारताचा फायनलमध्ये पराभव करण्यात आला. ट्रॅव्हिस हेडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं विजय खेचून आणला. भारतीय संघाची फायनलमध्ये निराशाजनक खेळी पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार कोण ठरलेले आहेत? तर हेड त्याच्या धावा झालेल्या आहेत 137, चेंडू होते 120, लाबुशेन 110 चेंडूमध्ये त्याने 58 धावा ठोकल्या. ट्रेविड हेड आणि मार्रस लाबुशेन हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. ऑस्ट्रेलियाचे तीन प्रमुख झटपट बाद झाल्यानंतर सामना हा भारताच्या पकडीमध्ये आल्याचं वाटत होतं, मात्र हेडनं 120 चेंडूमध्ये 137 धावांनी विजयी खेळी केली आणि त्याला संयमीपणे साथ देत लाबुशेननं 110 चेंडूमध्ये 58 धावांची महत्वाची भागीदारी केली. जरी भागीदारी तोडण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं असतं, तर हा सामना अजून रंजक होऊ शकला असता. भारतीय संघाकडून सर्वाधिक स्कोर केएल राहुल, विराट कोहली आणि रोहित शर्मानं केला. केएल राहुलनं 107 चेंडूमध्ये 66 धावा केल्या, कोहलीनं 63 चेंडूमध्ये 54, तर रोहित शर्मानं 31 चेंडूमध्ये 47 धावा केल्या. मात्र या तिन्ही खेळाडूंनी सुरुवात चांगली करून सुद्धा त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तर मधली फळी जी आहे ती ढेपाळल्याचं पाहायला मिळालं. शुभमन गिल त्याने 7 चेंडूमध्ये 4 धावा केला, अय्यरने 3 चेंडूमध्ये 4 धावा, जडेजाने 22 चेंडूमध्ये 9 धावा, सूर्यकुमारने 28 चेंडूमध्ये 18 धावा केल्या. त्याच्यानंतर गोलंदाजांची सुरुवात ही कमालीची झाली, मात्र नंतर त्यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. बुमराने 43 धावांमध्ये 2 विकेट्स घेतले, शमीने 1 विकेट घेतली, सिराजने 1 विकेट घेतली, जडेजाला आपली कामगिरी जी आहे ती दाखवता आली नाही. कुलदीप सुद्धा त्याला सुद्धा विकेट काही घेता आली नाही. ऑस्ट्रेलिया संघाकडून मिचेल स्टार्कनं सर्वाधिक म्हणजे 3 भारतीय फलंदाजांना आउट केलं. हेझलवूडनं 10 षटकामध्ये 60 धावा देत 2 खेळाडूंना माघारी पाठवलं, तर कर्णधार पॅट कमिन्सनं सुद्धा 10 षटकामध्ये फक्त 34 धावा देत 2 खेळाडू आउट केले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचं यश म्हणजे भारताच्या मधल्या फळीमधल्या एकाही खेळाडूला त्यांनी फार काळ खेळपट्टीवर टिकू दिलं नाही आणि ठराविक अंतरानं भारतीय संघाचे फलंदाज आउट होऊन माघारी आले.